नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन। मित्रांनो, जर तुम्ही घरबसल्या आधार लिंक करू शकता मोबाईलला, खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचा आधार कार्ड जर मोबाईलवर कनेक्ट आहे की नाही हे बघायच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे। सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर एक ॲप मिळेल एम आधार म्हणून, त्या आधारला इन्स्टॉल करायचं आहे। मी इन्स्टॉल करून ठेवले, बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। तर ती बघा, ही ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहे। चला तर चालू करूया। तर मित्रांनो, सेकंड स्टेज आहे बघा व्हेरीफाय मोबाईल नंबर। तर व्हेरीफाय नंबरवर क्लिक करू। तर मित्रांनो, व्हेरीफाय ईमेल मोबाईल यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, आणि आधार नंबर टाकल्यावर खाली मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर टाकल्यात एक कॅप्चा दिसतो बघा तुम्हाला, 77 3 1, त्यावर क्लिक करा, व्हेरीफाय मे करा। ते बघा मित्रांनो, मी आधार कार्ड त्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर फोन नंबर टाकूया। ते बघा मित्रांनो, माझा लिंक आहे तर म्हणून माझ्यावर काय रिपोर्ट आलेला आहे बघा। द डिअर रेसिडेंट, द मोबाईल नंबर यू हॅव एंटर हॅज ऑलरेडी बीन व्हेरीफाईड रेकॉर्ड्स। बघा, माझे व्हेरीफाय आहे म्हणजे माझा आधारशी नंबर लिंक आहे। तुमचा नसेल तर तुमचं इरेल येईल। इथं आपल्याला या व्हिडिओमध्ये हेच करायचं आहे की आपल्याला आधार नंबर जोडायचा आहे मोबाईलशी। आपण आपला नंबर चुकलेला असेल किंवा बदललेला असेल ते आपण मोबाईलवर घर बसल्या ते सुधारू शकतो। एक आणखीन एक सोपी पद्धत आहे मित्रांनो, एक आदर्शी मोबाईल नंबर सिलेक्शन IVRS द्वारा आप अपने मोबाईल का नंबर आधार से लिंक कर सकते। तर मित्रांनो, IVRS खूप सोपी पद्धत आहे। त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे VIDAI कॅपिटलमध्ये, आणि आपल्याला 14546 टोल फ्री नंबरवर कॉल करून आपण रजिस्टर करू शकतो, या मोबाईलवर आधार लिंक करू शकतो। त्यानंतर जो नंबर आपल्याला आधार कार्डशी लिंक करायचा आहे ते 14546 कॉल करून नंबर आपण जोडू शकतो। जसे तुम्ही आधार नंबरची माहिती घेतली तर मग तुम्ही आधार नंबर जो जोडत ते टाकू शकता। मग वन टाईम पासवर्ड तुम्हाला विचारला जायला, मग तो पासवर्ड एंटर करायचा, मग आपला आधार कार्ड लिंक होणार। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असं, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।